ठाणे त्याच्यामध्ये वागळे इस्टेट, किशननगर 1, 2, 3, 4, लोकमान्य नगर, खारेगाव, दिवा, मुंगा या सगळ्या परिसरामध्ये जवळपास 70% बांधकाम हे कायदेशीर नाही असं सांगण्यात आलं. ही जर वस्तुस्थिती असेल तर या सगळ्या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे. एक असं आहे की पहिल्यांदा हा सिग्नल दिला पाहिजे की बेकायदेशीर बांधकाम आम्ही खपवून घेतलं. पण हा सिग्नल देताना सामान्य रहिवाशांच्या हिताचा सुद्धा विचार करून चालणार नाही, त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. म्हणून मी राज्य सरकारकडे मागणी पहिली ही करतो की ज्यांनी बेकायदेशीर बांधकाम केलं त्याच्यामध्ये जे विधिमंडळाचे सदस्य आहेत, जे त्यांचा आवाज असोत किंवा आणखीन कोणी असोत, यांचं बेकायदेशीर बांधकाम असेल तर अधिकाऱ्यांनी पहिले ते पाळावं. आणि हे पाळून बेकायदेशीर बांधकाम करतात त्यांना सिग्नल द्यावा की हे उच्च पदस्थ लोकांचं सुद्धा बांधकाम सहन केलं जात नाही, बाकी त्यांचंही सहन केलं जाणार नाही. माझी विनंती करायची तुमच्यावर असेल, ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, तिथे जी खुली मैदान आहेत आणि बगीचे आहेत त्याचं पाणी बंद करा. हे माझं त्यांना अपील करायचं आहे. कारण मी पाहिलं की एका ठिकाणी क्रिकेटची मॅच होणार होती म्हणून त्याच्या हिरवळीला पाणी देण्याच्या संबंधीची अतिशय नाराजी आपल्यापैकी काही सहकारी मित्रांनी केली. आणि मुंबईत पाण्याची अडचण इतकी आहे मला माहीत नव्हतं. माझा समज असा की दुष्काळी भागात अडचण आहे, पण ठीक आहे, आता मुंबईची इतकी अडचण असेल तर दोन्ही महानगरपालिकांनी प्रायोरिटी द्याव्यात. राणीचा भाग वगैरे या सगळ्या ज्या जी लोकांची सुरक्षित हिरवळ जी आहे त्या ठिकाणचं पाणी बंद करावं.